शुभ हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान सागर यांचा देखील सन्मान आपण करायचा आहे। तत्पूर्वी जाऊया मॅच कडे, चला लगेचच मॅचला इथे सुरुवात होते। दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक असेल सेमी फायनलची ही लढत। फायनल मध्ये दाखल होणारा संघ जर आपण पाहिला तर मीत इलेवन कोपरखेरने हा संघ मात्र फायनल मध्ये जाऊन पोहोचलेला आहे। आणि कोपरखेरने इलेवन कोपरखेरने विपक्ष बी एस बॉईज दिवा असा हा सामना मैदान मध्ये रंगणार आहे। कालच्या दिवसाचा जर विचार केला तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती यांची जयंती होती आणि त्याच अनुषंगाने या स्पर्धेमध्ये एक चांगला असं कार्य योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते। प्रत्येक मॅच मॅन ऑफ द मॅच साठी महाराजांची छोटीशी प्रतिमा नक्कीच प्रत्येक खेळाडूला इथे देण्यात येते। तर चला विनंती आहे, लवकरात लवकर मॅच स्टार्ट करायची आहे। दीपक ठाकूर यांचं देखील मी हार्दिक असं स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं। तीन दिवस मुलाचं सहकार्य आकाश पाटील असतील, त्याचबरोबर संदीप ठाकूर असतील, साहिल भोईर असतील, 40+ सर्वच खेळाडू असतील, 11 सर्वच खेळाडू असतील, सर्वांचं चांगलं सहकार्य आणि त्यामुळे एक चांगली क्रिकेटची स्पर्धा आज रिद्धी सिद्धी चषकाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। चला लवकरात लवकर मॅच इथे स्टार्ट होते। वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज कवलजीत सिंग रंधवा। अर्थातच ऑलराऊंडर खेळाडूंची यादी नवंबरची जर आपण पाहिली तर टॉप 10 मध्ये हा खेळाडू नक्कीच ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीमध्ये बसतो। कित्येक ओपनचं क्रिकेट देखील या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय। तर पाहायचं पहिलं षटक हाताळत असताना कशा प्रकारची गोलंदाजी करेल। बॅट्समॅनना विनंती आहे, फलंदाजांना विनंती आहे, चला लवकरात लवकर मैदानामध्ये उतरायचं आहे कारण कोपरखेरने इलेव्हन कोपरखेरने संघ आपलं शतरक्षण सजवून सज्ज आहे। तर तुमच्या माध्यमातून देखील सहकार्याची अपेक्षा। अच्छा दिवसाचा जर विचार केला तर रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि बरेच क्रिकेट शौकीन आज मात्र त्या मैदानामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात। माझ्या समवेत नवी मुंबईमध्ये कमी कालामध्ये ज्यांनी समालोचनामध्ये आपलं नाव कमावलं असे सर्वांचे लाडके आणि अर्थातच एक डॅशिंग पर्सनॅलिटी विघ्नेशजी मडवी आमच्या सोबत आहेत, त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार प्रकट करतोय। थँक्यू व्हेरी मच पांडुरंग। आणि अनेक वेळा समालोचन करत असताना आम्ही प्रभावित झालोय पांडुरंगची आणि व्यवसायानिमित्तानं समालोचन क्षेत्रापासून काहीसा दूर झालाय, पण समाजसेवेमध्ये एक आपली छाप सोडली आहे। सध्याच्या घडीला जर पाहिलं तर पांडुरंग किल्लार एक मोठं नाव झालंय, त्या नावाला एक वलय आहे आणि एक अतिशय चांगला आणि प्रेमळ माणूस आहे। ज्येष्ठांना सन्मान करणं, लहानांना तितकंच प्रेम करणं ही एक खासियत आहे। त्यामुळेच जर पाहिलं तर खूप सारा मित्रपरिवार पांडुरंग किल्लारेचा पाहतोय आणि कॉमेंट्री क्षेत्राचा विचार केला तर सुरुवातीचा काय ज्यावेळेस मी बिगनर होतो त्यावेळेस मात्र पांडुरंग किल्लारे सारखे समालोचक बघूनच माझी जडणघडण झाली आणि आज काही थोड्या स्पर्धा करताना खऱ्या अर्थाने या मार्गदर्शनचा खूप लाभ होतोय। येस पांडुरंग। तर मॅच इथे स्टार्ट होते, पहिला षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकातील पहिला चेंडू फेस करेल फलंदाज। यामुळे चांगला चेंडू, सुंदर चेंडू, गती पाहायला मिळाली, गुडलँड स्पॉटवरून उसळी पाहायला मिळाली, अचूक इष्टरक्षण आणि पहिला चेंडू निर्धाव। पांडुरंग जर फलंदाज केपी जर पाहिलं तर किशोर पाटीलने याच मॅच मध्ये विक्रम केले। या स्पर्धेमध्ये 6 चेंडू मध्ये 6 चौकार मारण्याची किमया या किशोर पाटीलने केले, तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एकच विघ्नेश सर, या मैदानाचा जर विचार केला तर मैदानाचा देखील इतिहास आहे कारण मागच्या 2-3 वर्षाच्या मागे जर आपण या मैदानामध्ये कॉमेंट्री करण्यासाठी आलो होतो तेव्हा फक्त ऍडव्हान्टेज होता तो डावखोरा बॅट्समनला, फक्त डावखोरे फलंदाज इथे मोठे फटके लागवायचे, राईट साईडला चेंडू जात नव्हता, ट्रॅव्हल होत नव्हता। परंतु हल्लीचं मैदान जर तुम्ही बघितलं तर फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी पुरेपूर मेजवानी असणारं मैदान आहे। नक्कीच, कारण की 2 वर्षापूर्वी या मैदानाचे जर आपण विश्लेषण पाहिलं किंवा या मैदानाचा आकार पाहिला तर वेगळ्या प्रकारे होता। पण खऱ्या अर्थानं कौतुक करेन मी रिद्धी सिद्धी कोपरी टीमच्या सर्व टीम मेंबर्स, त्याचबरोबर या कोपरी गावातील नगरसेवकांचं, समाजसेविकांचं, ज्यांनी विश्वास दाखवला आणि कोपरी गावाच्या क्रिकेटमध्ये एक चांगलं मैदान उभारण्यात त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे। त्यामुळेच आज जर पाहिलं तर नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये कोपरी गावाचं नाव अभिमानाने घेतलं जातं, एक दर्जेदार आणि एक चांगला संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्याचं कारण आहे मैदान, त्या मैदानाच्या देखील विशेष भूमिका आहे आणि खास करून या सर्व सदस्यांनी त्याची मेहनत घेतली आहे। खास करून या खेळपट्टी जर पाहिली तर यतीन भोईर यांचं देखील मी कौतुक करणं गरजेचं आहे, काय खेळपट्टी बनवली आहे, गोलंदाजी चांगली होती, फलंदाजी चांगली होती आणि कुमार मनीष पाटील असतील, कुलदीप ठाकूर असतील, प्रदीप ठाकूर असतील, या
मंडळीने देखील खूप मेहनत घेतली आहे, त्यांचं देखील कौतुक गरजेचं आहे. मुलाचं सहकार्य सर्वांचं मिळालं आणि त्यानंतरच इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा आज मैदानामध्ये संपन्न होते. संघाची धावसंख्या शून्य आतापर्यंत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कवलजीतची. यावेळेस चांगला फटका, दर्जेदार फटका, चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक चेंडू मागे धावतोय, परंतु चेंडूचा विजय होतोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत जरूर येईल. चार की सहा, तर पंचांचा इशारा येतो. चेंडू सीमारेषेबाहेर जातोय. सहा धावांनी हा फटका फलंदाजाने सजवला. विघ्नेश सर, आपण जर बघितलं आखडू पद्धतीचा चेंडू होता, आखडू पद्धतीचा चेंडू नेहमीच मेजवानी ठरलाय आणि त्या मेजवानीचा पुरेपूर आस्वाद फलंदाजाने घेतला. चेंडूला आसमान दाखवलं, चेंडू सीमापार जातोय. सहा धावा. नक्कीच, कारण की मागचे चेंडू जर पाहिले तर खोलवर टप्प्याचे चेंडू होते. चांगली लाईन आणि लेंथने गोलंदाजी केली. यावेळेस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता आणि ती चूक मात्र मागात पडली कवलजीत सिंग रंधावाला. आणि खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय फलंदाज, आपण पाहू शकाल मयुरेश मडवीच्या बॅटमधून षटकार. नक्कीच, तर धावांचा श्रीगणेश होतोय. धाव फलकाचा दार इथे उघडला जात आहे, धावांचा अकाउंट इथे ओपन होत आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल सहा या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय कवलजीत. यावेळेस पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू, परंतु यावेळेस चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नव्हता. चेंडू फळी तितक्याच वेगाने फिरली होती, परंतु कॉन्टॅक्ट जमलं नव्हतं, मिलन जमलं नव्हतं आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. या चेंडूवर कुठल्या प्रकारची धाव मिळत नाही. या षटकार जरी लगावलेला असला तरी देखील माझ्या मध्येच काय क्षमता आहे हे कवलजी दाखवून देतो. विघ्नेश सर, गती परिवर्तन केलंय, चेंज ऑफ पेस गोलंदाजी करत असताना तुमच्याकडे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे, ते दाखवतोय कवलजीत. अप्रतिम गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, उंचीचा पुरेपूर वापर, गुडलँड स्पॉटवर उचली आणि फलंदाजाला मात्र समजण्यापलीकडचे चेंडू पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला इथं पूर्ण होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर षटकार लागून देखील संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त सहा या आकड्यावरती स्थिर आहे. षटकार जर वगळला तर पाच चेंडू हे निर्धावत. विघ्नेश सर, येस, एका चूक घडली आणि एका चुकवर जर सहा धावा मोजाव्या लागल्या, पण मी कौतुक करेन कवलजीत सिंग रंधावाचं. काही गोलंदाजी केली, वैविध्यपूर्ण गोलंदाजी केली आणि शेवटचा चेंडू जर पाहिलं तर त्या चेंडूला परफ्यूम डिलिव्हरी म्हणतात, कारण की अक्षरशः नाकाला स्मेल देऊन जाणारा चेंडू होता आणि थेट यष्टीरक्षकाकडे जातोय. चांगली गोलंदाजी हाताळली गेली आणि पहिल्या षटकात इम्प्रेस केलाय कवलजीत सिंग रंधावाने. नक्कीच, तर पहिलं षटक पूर्ण झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त सहा. सेकंड षटक प्रोग्रेस. गोलंदाजी मार्कवर आहे स्वप्नील, स्ट्राईक एंडवर आहे किशोर पाडील, तर नॉन सेकंड कडे आहे मयुरेश मडवी. यावेळेस चांगला फटका, दर्जेदार फटका, क्लासिकल फटका, डोळ्याची पानं फेडणार हा स्ट्रोक होता. जसा आखूड पद्धतीचा चेंडू टाकला त्यावर मोहर लागली होती षटकाराची. त्याच दरम्यान या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने दोन मान्यवर उपस्थित आहेत, शैलेजी भगत बीजेपी अध्यक्ष उल्वा नोड आणि देवराम भगत साहेब समाजसेवक उल्वा नोड यांचं हार्दिक स्वागत आहे. रिद्धी सिद्धी चषक 2022 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. खास उल्वा नोड इथून आलेले आदिती मान्यवर आहेत, बीजेपी अध्यक्ष उल्वा नोड, शैलेशजी भगत आणि देवरामजी भगत समाजसेवक उल्वा नोड, आपलं सहर्ष स्वागत आहे. तर धावसंख्येमध्ये वाढ होते, संघाची धावसंख्या जाऊन बसते 12 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, बॅकफुटवर जाऊन फटका चांगला सजवला होता, परंतु शतरक्षक मयुरेशची भिंत होती, मध्ये शतरक्षण चांगलं झालं. या चेंडूवर धाव मिळत नाहीये. पहा, प्रत्येक गोलंदाजाला फटके पडत असतात, प्रत्येक गोलंदाजीच्या चेंडूवरती षटकार चौकार लागत असतात, परंतु खचून न जाणं, कमबॅक करणं ही एक मोठी खेळी नक्कीच गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता, आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलाय. सोरलेगच्या दिशेने चेंडू चाललाय, शतरक्षक चेंडू मागे धावतोय. एक धाव कम्प्लीट, बघता बघता दुसरी धाव देखील सहजरित्या कम्प्लीट केली जाते. दोन धावांनी जरूर धावपळ पुढे सरकलं जाईल. धावसंख्येमध्ये वाढ होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14. 14 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागलेल्या आहेत. पहिले षटक कवलजीतचं बघितलं, षटकार लागला त्याच सहा धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवर षटकार, परंतु तदनंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न स्वप्नीलच्या माध्यमातून सफल होताना दिसतोय. तीन चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि धावा खर्च केल्यात 8. पुन्हा एकदा गोलंदाज सजवेल स्वप्नील पुढचा चेंडू या षटकातला. यावेळेस सकोट पद्धतीचा चेंडू, बॅकफुटवर जाऊन चांगला फटका, लेदर क्रिकेटचा नजराणा नक्कीच विघ्नेश सर आपल्याला पाहायला मिळाला. अलीकडच्या काळामध्ये ज्या प्रकारचा स्ट्रोक सूर्यकुमार यादव लागवतो त्याच प्रकारची नजाकत या फटक्यामध्ये होती, काय म्हणाल? येस, नक्कीच नजाकत होती, कारण की याच खेळाडूंनी म्हणजेच किशोर पाटीलने दुसऱ्या दिवशी या मैदानावर विक्रम केलेत. सहा चेंडूवर सहा चौकार मारण्याचा किमया केलाय आणि नेत्रदीपक फटकेबाजी, चौफेर फटकेबाजी या स्पर्धेमध्ये केलंय. रिद्धी सिद्धी चषक ही स्पर्धा गाजवली या खेळाडूने.
या वेळेस चांगला फटका ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता, चेंडूला खोदून काढला, मिडविकेटर त्यांना चेंडू चाललाय, जीवन दूरवरून येतोय, फेकी थोडीशी खराब आहे परंतु बॅकअप चेंडूला चांगला आहे, एक से ज्यादा कुछ नाही मिळेगा, एकाच धावेवर समाधान मानावं लागतं, धावसंख्येमध्ये एका धावनीशी जरूर वाढ होते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, अतिशय चांगलं आयोजन आहे विघ्नेश्वर, अतिशय दर्जेदार असं आयोजन आहे, मैदान जर पाहिलं तर मैदानामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे, आयोजनामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे, आणि रविवारचा दिवस प्रेक्षकांची मात्र तुफान गर्दी या मैदानावर पाहायला मिळते, आयोजक आम्हाला कळवतात गेम थोडासा स्पीडअप करायचा आहे, पंचांना देखील रिक्वेस्ट आहे, यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, कार्पेटच्या सारे चेंडू चालला, शतरक्षण खराब, गौरव बर्दे चेंडू मागे धावतोय, चेंडू अडवण्यामध्ये यश जरूर आलंय, चेंडूची फेकी झाली तत्पूर्वी एकच धाव इथे मिळते, यस 2 षटकांचा खेळ संपला, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर, पांडुरंग जर पाहिलं तर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपण जर पाहिले तर प्रत्येक सामने जास्तीत जास्त 5 षटकांचे खेळवण्याचा मानस रिद्धी सिद्धीच्या आयोजकांच्या वतीने केला जातो, त्याचं कारण आहे कारण की आज जर पाहिलं तर सकाळच्या सत्रात मी 9:15 या मैदानावर पोहोचलो, त्यावेळेस योगेश भगत योगेश भोईर तयार होते आणि त्यानंतर योगेश भोईरने प्रत्येक संघाला फोन केला आणि 10:00 पहिला टॉस झाला आणि 10:13 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला, याचं कारण आहे की 10 तरी मॅच सुरू होणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला 5 षटकांची मॅच खेळणे, त्यामुळे टाइम मॅनेजमेंट हे अतिशय महत्वाचं आहे आणि तेच रिद्धीसिद्धी चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की खूप चांगलं टाइम मॅनेजमेंट आणि प्रत्येक टीमला मात्र या सामन्यासाठी किंवा प्रत्येक सामना खेळण्यासाठी जास्तीत जास्त षटकं खेळण्याचा इथे मानस या आयोजकांच्या वतीने केला जातो आहे, नक्कीच जर पाहिलं कुठलीही गोष्ट असू, क्रिकेट असू अथवा कुठलाही खेळ असू, टाइम मॅनेजमेंट खूप गरजेची असते आणि तीच टाइम मॅनेजमेंट आपल्याला या स्पर्धेमध्ये खरंच खूप चांगल्या रीतीने योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली, संघाची धावसंख्या 20 वरती, पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय कबलजीत, यावेळेस शॉर्ट ऑन पूल परंतु फटका फसलाय, सरळ चेंडू शतरक्षकाच्या हातामध्ये, एलिव्हेशन तितकंसं चांगलं मिळालं नव्हतं, फटका जरूर चांगला होता, उंची कमी लांबी देखील कमी आणि तिथे शतरक्षण सुंदर झेल टिपतोय, दुसरा हादरा दुसरा धक्का संघाला बसतोय, फलंदाज मयुरेश मडवी देखील बॅक टू द पवेलियन, नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतो यश पाटील, पाहिजे काय करेल आपल्या संघासाठी यश पाटील, या मैदानामध्ये आपण जर बघितलं विघ्नेश्वर 6 चेंडूमध्ये 6 षटकार सर्वप्रथम पहिल्या दिवशी मिलिंद वेटाच्या माध्यमातून लगावले गेले होते आणि बॅट्समन चांगली बॅटिंग या मैदानावर नक्कीच करून दाखवतात, यावेळेस थोडीशी दिशा भरकटलेली पाहायला मिळते, टप्पा पडल्यानंतर उंची जास्त उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर आणि पंच कळवतात हा चेंडू खराब आहे, अवंतर धावेने धावपळा पुढे सरकलं जातं, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 लॉस ऑफ 2 विकेट, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा आतापर्यंत धाव फलकावरती, यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, कदाचित बॅटची कडा अर्थातच पंचांनी कळवलं, बॅटची कडा घेतली गेली आणि यष्टी रक्षण सुंदर झालं, प्रत्येक फलंदाज मैदानामध्ये येतोय षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय, एकेरी दुहेरी धावा देखील तितक्याच गरजेच्या आहेत, जरूर आखूड पद्धतीचे चेंडू गोलंदाज कबलजीत टाकतोय, त्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाज जरूर करतात परंतु पदरी अपयश पडतंय आणि फलंदाजाला परतावं लागतं, विघ्नेश्वर काय म्हणाल, नक्कीच सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं होतं, संयम ठेवणं गरजेचं होतं, 5 षटकांची लढत आहे, प्रत्येक बॉलवर षटकार चौकार मारू शकत नाही कारण की तुमचं कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, त्यावेळेस अशा चूक करत असताना बीएस बॉयज टीम 3 गडीबाद टीमची धावसंख्या 21 21 धावा, अडचणीत आहे संकटात आहे टीमला मात्र धावांची आवश्यकता असणार आहे त्यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत नारायणकर हा फलंदाज येतोय, या खेळाडूने देखील इम्प्रेस केलंय, बीएस बॉईज दिवा टीमसाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय आणि काय दर्जेदार परफॉर्मन्स दाखवलाय, यश पाटील देखील त्याच दर्जेचा खेळाडू आहे, याने देखील अगदी कमी वयात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय, गोलंदाजी ट्रॅकवर कबलजीत येतोय, यावेळेस चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर उंची पाहायला मिळाली परंतु दिशा भरकटलेली आहे, पंचांचा इशारा तो खराब मारा, धावसंख्येमध्ये अवांतर धावेने वाढ होते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा आतापर्यंत धाव फलकावरती, 40+ ऑलराउंडर खेळाडू उत्तम भोईर यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय, रिद्धी सिद्धी चषक 2022 मध्ये षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना अप्रतिम गोलंदाजी करत असताना कुठेतरी दिशा थोडीशी भरकटली जाते आणि त्याचा मोहबदला मात्र बीएस बॉईज दिवा या संघाला मिळतोय, धावसंख्या 22
तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा आतापर्यंत धाव फलकावरती। यावेळेस मात्र चांगला फटका, कडक फटका, दर्जेदार फटका। जसा बॅटला चेंडू लागला त्या चेंडूवरती मोहर लागली होती षटकाराची, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय। सहा धावा संघाच्या खात्यामध्ये अर्जित होत आहेत। जरी कबलजी चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत असला तरी देखील माझ्यामध्ये देखील कसब आहे हे मात्र फलंदाज दाखवून देतो। धावसंख्येमध्ये वाढ होते, संघाची धावसंख्या जाऊन बसते 28। तीन गडी पाच झाल्यानंतर हा चांगला प्रहार फलंदाज यशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। षटकातील तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत। षटक क्रमांक तिसरा प्रगतीपथावर असताना चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते फलंदाज यशच्या माध्यमातून। पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकड पद्धतीचा चेंडू, जोर कस मारण्याचा प्रयत्न, परंतु स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू वन बाउन्स कलेक्ट केला जातो। यावेळेस शतरक्षण चांगलं होतंय, यावेळेस कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये। प्रत्येक फलंदाज प्रत्येक चेंडूवर मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करतात। एखादा मोठा फटका आला तर एकेरी दुहेरी धावा काढणं, स्ट्राईक रोटेट करणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात। आणि या छोट्या छोट्या गोष्टींवर जर तुम्ही लक्ष दिलं तर नक्कीच एक टाईम तुम्ही मोठे क्रिकेटर नक्कीच बनू शकता। पुढचा चेंडू पुन्हा एकदा कबलजी सज्ज होईल। सुंदर गोलंदाजी, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं। विघ्नेश्वर कवलजीची गोलंदाजी आपण पहिल्या षटकापासून पाहतोय, टप्प्यामध्ये फक्त चेंजेस पाहायला मिळतात, परंतु टप्पा पडल्यानंतर गती आणि उंची यामध्ये सातत्यानं बदल पाहायला मिळतो। नक्कीच, ज्या क्रिकेटला साजेशीर अशी उंची आहे त्याचा पुरेपूर वापर करतोय, हाय आम ऍक्शन देखील आहे, त्यामुळे चेंडू ज्या पद्धतीने डिलिव्हर होतोय तिथे आणि इव्हन बाउन्स देखील पाहायला मिळतो, त्यामुळेच रडारमध्ये चेंडू येत नाही, त्यामुळे यशस्वी राहिला हा गोलंदाज। नक्कीच यावेळेस मात्र चांगला फटका, परंतु फटका फसला आहे, शतरक्षक दूरवरून येतोय आणि अतिशय चांगला झेल तिथे टिपला जातोय। हल्लीच टेनिस क्रिकेट जर विघ्नेश्वर आपण बघितलं तर कोणताही संघ घ्या, गोलंदाजी चांगली पाहायला मिळते, फलंदाजी पाहायला चांगली मिळते, परंतु तितकंच चांगलं शतरक्षण पाहायला मिळतं। पहिलं जुन्या काळी आपण जेव्हा कॉमेंट्रीला सुरुवात केली होती तेव्हा चार पाच खेळाडू होते, त्यामध्ये अजिंक्य पाटील असेल, झुगावचा शिशिर असेल, मयूर भोईर असेल, असे मोजकेच खेळाडू होते। परंतु आज तुम्ही प्रत्येक संघामध्ये पाहिलं तर शतरक्षण करणारे तीन किंवा चार खेळाडू आपल्याला चांगले पाहायलाच मिळतात। हा ही सुधारणा टेनिस क्रिकेटमध्ये झालेली आपल्याला दोन तीन वर्षामध्ये पाहायला मिळते, क्रिकेटची क्रेज पाहायला मिळते। येस पांडुरंग, त्याचं कारण आहे की पूर्वीच्या काळी जर पाहिलं तर महिन्यातून एक दोन टुर्नामेंट व्हायचे, पण आज जर पाहिलं तर गुरुवारपासून शुक्रवार, शनिवार, रविवार आणि हल्लीच्या काळात जर पाहिलं तर सोमवार, मंगळवार, बुधवार देखील ऑट डेला देखील अनेक स्पर्धा असतात। अंडर क्रिकेट आहे, पावसाळी रबर बॉल क्रिकेट देखील खूप जास्त प्रमाणात खेळला जातो, टफ क्रिकेट आहे, अशा अनेक क्रिकेट खेळल्या जातात, त्यामुळेच दर्जेदार क्षेत्रक्षण नक्की होतोय। जास्त क्रिकेट त्याचा फायदा देखील होतोय, कारण की तुमची बॉलवर नजर आणि प्रत्येक बॉलवर कशा पद्धतीने आपण स्टान्स घेणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं। पांडुरंग, नक्कीच सर्वच खेळाडूंचा सराव चांगला झालेला आपल्याला पाहायला मिळतोय, प्रत्येक टुर्नामेंट खेळायला मिळतात आणि त्यानंतर सुधारणाही क्रिकेटमध्ये होतच असलेली आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस गौरव आलाय, पहिला चेंडू अखोड पद्धतीचा होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, बॅटच्या रडार मध्ये आला नव्हता, सरळ वेस्टर्नचा वेग चेंडूने घेतला, क्लीन बोल्ड इथे फलंदाज होतोय। नक्की टीम अडचणीत आहे, जो येतोय तो फलंदाज मात्र षटकार मारण्याच्या मोहात आहे, म्हणूनच क्रिकेटमध्ये सेन्सिबल क्रिकेट हा वाक्य वापरला जातोय। म्हणूनच असं म्हटलं जातं कॅमेराला लेन्स आणि क्रिकेटरमध्ये सेन्स असणं गरजेचं आहे, आणि तो सेन्सिबल क्रिकेट या मॅचमध्ये मात्र दिसताना दिसत नाही। बीएस बॉईज दिवा टीम यावेळेस काहीसा घाई करतोय आणि घाई अति घाई नेहमी संकटात नाही असं म्हणतो, तर यावेळेस टीम संकटात आहे, अडचणीत आहे आणि संकट मोचकच्या भूमिकेत एक फलंदाजाला चांगली इनिंग इथे बिल्डअप करावी लागेल। नक्कीच संघाला जर सावरायचं असेल तर एखाद्या फलंदाजाने शेवटपर्यंत उभं राहून आपल्या संघाला तारणं खूप गरजेचं आहे। मोठे फटके जरूर लगबावेत, परंतु शेवटपर्यंत एक बाजूने किल्ला लढवण्याची भूमिका एका तरी फलंदाजाने घेतली पाहिजे। संघाची धावसंख्या स्थिरावली आहे 28, 28 धावा आतापर्यंत धाव फलकावरती, जवळजवळ चार गडी आतापर्यंत बाद झालेत, पाच गडी बाद झालेत, त्यामध्ये खास करून किशोर सारखा मोठा फलंदाज बाद झाला, नंतर मयुरेश बाद झाला। यावेळेस चांगला फटका, शतरक्षण थोडस खराब होत आहे, स्कोरलेगच्या दिशेने हा चेंडू चाललाय। शेवटच्या क्षणार्थ जीवन मात्र चांगलं शत्ररक्षण करतोय आणि जिथे कदाचित चार धावा होऊ शकल्या असत्या तिथे मात्र दोन धावांवरती रोखतोय। धावसंख्येमध्ये दोन धावांनीशी वाढ होते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावरती। 30 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागलेल्या आहेत। कोपरखेरने 11 कोपरखेरने संघाच्या विरोधात जर एक टफ फाईट द्यायची असेल तर 55-60 धावा तरी करणं गरजेचं आहे। यावेळेस देखील फटका फसतोय,
बैट ऐसी मिडल मध्य चेंडू आला नव्हता, लॉन्ग ऑफ रिजन शतरक्षक मयूर है, सुंदर शतरक्षण करते है, फलंदाज बाद होते है। भा विघ्नेश तू चल मैं आया, अशा प्रकार से खराब क्रिकेट मैदान मे पहाय मिलते। जसा किशोर बाद झाला, मयूरेश बाद झाला, त्यानंतर मात्र पत्त्याचं घर जसं कोसळावं तशा प्रकारे कोसळलेली टीम पाहायला मिळते बीएस बॉयज दिवा। यस, बॅटिंग लाइनअप कोसळली आहे, कारण की आज जर पाहिलं तर सहा गडी बाद होताना पाहायला मिळते, 28 धावा स्कोरबोर्ड लागले, ज्या धावा अपेक्षित आहे। कारण की सकाळच्या सत्रात पांडुरंग जर पाहिलं तर 79 धावा झाल्या होत्या, 79 धावा तब्बल 4 षटकात चेस झाल्या होत्या, त्यामुळेच या खेळपट्टीवर जितक्या जास्त धावा तुम्ही कराल तितका तुमचा फायदा होईल। पण यावेळेस जर पाहिलं तर बीएस बॉयज टीमचा काहीसा बॅकफुटला जाते। यावेळेस चांगला फटका पॉइंट रिजनच्या डोक्यावरून, चेंडू टोलावलाय, चेंडू चाललाय, पंचांचा इशारा 1-4। तिकडे प्रेक्षक बसले त्यांना देखील तुम्ही विचारू शकता। तर एक धाव इथे पंचांनी कळवले, धावसंख्येमध्ये वाढ होते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 31। 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत। एक चांगली मॅच मैदानामध्ये उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी माहिती, बीएस बॉयज दिवा विरुद्ध कोपरखेरने 11 कोपरखेरने असा विद्यमान सामना मैदानामध्ये। सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, गती परिवर्तन, ते देखील लेग ब्रेक पाहायला मिळाला, टप्पा पडल्यानंतर चेंडूने बाहेरच्या दिशेने वळण घेतलं, फलंदाजाला समजना पलीकडचा हा चेंडू होता, निर्धाव चेंडूची सांगता इथे पार पडते। षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू शिल्लक आहे, संघाची धावसंख्या 31 वर। यावेळेस मात्र चांगला फटका, दर्जेदार फटका, बॅटच्या मिडल मध्ये जसा चेंडू आला त्या चेंडूवरती मोहर लागली होती षटकाराची, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, आणि अशाच प्रकारचे अजून 3-4 स्ट्रोक जर आले तर एक चांगल्या सुस्थितीमध्ये नक्कीच पोहोचू शकतो बीएस बॉयज दिवा संघ। येस, ओवर पिच बॉल होता आणि त्याला एक्झिक्यूट केला वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये, खूप चांगला स्ट्रोक लगवला गेलाय यश पाटीलच्या माध्यमातून आपण पाहू शकाल। आणि या स्ट्रोकची गरज आहे, धावांची आवश्यकता आहे, धावा कसे येतात हे महत्वाचं नाही, धावा येणं गरजेचं आहे। आणि यश पाटीलकडे ती क्षमता आहे, धमक आहे, जितकी जास्त स्ट्राईक यशला मिळेल तितका फायदा बीएस बॉयज टीमसाठी नक्की होईल। त्यासाठी टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते तब्बल 4 षटकाच्या समाप्तीनंतर 37 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट, 6 गडी बाद 37 धावा धावफलकावर लागले, अखेरचं षटक आहे। या षटकात किमान कमीत कमी 20 ते 25 धावा करावे लागतील बीएस बॉयज टीमला। नक्कीच शेवटचं हाणामारीचं निर्वाणीचं षटक घेऊन येतोय गोलंदाज जीवन। 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37-37। पाहिजे या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारचं आक्रमण पाहायला मिळेल बीएस बॉयज दिवा संघाच्या फलंदाजांकडून। पहिल्या चेंडूवर मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू फळी पंख्यासारखी फिरली होती परंतु बॅटची आतली कडा घेतली जाते, चेंडू घोषित रिजन मध्ये चाललाय, 1 से ज्यादा कुछ नाही मिलेगा, धावसंख्येमध्ये वाढ होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 38। 38 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत। यावेळेस पुन्हा दाखवड पद्धतीचा चेंडू फटका चांगला आहे, कार्पेटच्या सहारे चेंडू चाललाय, तिथे मात्र शतरक्षक तैनात आहे, चेंडू फील्ड करेल फेकेल तत्पूर्वी 1 धाव जरूर मिळते, धावसंख्येमध्ये वाढ होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धावा धावफलकावरती। एकेरी दुहेरी धावांचं संत पद्धतीचं क्रिकेट जरूर पाहायला मिळते। शेवटचं षटक आहे, 2-3 मोठे फटके येणं अपेक्षित आहे आणि ते 2-3 मोठे फटके आले तर एक चांगल्या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नक्कीच बीएस बॉयज दिवा हा संघ पोहोचू शकतो। परंतु क्रिकेट आहे, अनिश्चितेने भरलेला खेळ म्हणून क्रिकेटची ओळख आहे, शेवटच्या क्षणार्धापर्यंत कोण सामना जिंकेल हे सांगणं तितकंसं कठीण। पुढचा चेंडू पुन्हा एकदा जीवन, यावेळेस चांगला फटका, फटका कडक आहे, फक्त मनगडाचा वापर केला परंतु शतरक्षण तितकंसं दर्जेदार, 1 धाव तर कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेत असताना आपली विकेट इथे बहाल केलेली आहे। जर पाहिलं तर स्ट्राईक स्वतःवर ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच दरम्यान जर पाहिलं तर सेन्स ऑफ ह्युमर वापरलाय कवलजीत सिंग रंधावाने आणि त्यानंतर मात्र जीवन गोपाळने देखील स्ट्राईक एंडवर थ्रो केला, त्यामुळेच दुसरी धाव किंवा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये आणि इथे फलंदाजाला परतावा लागेल। नवीन फलंदाज विराज मडवी येतोय, सामना स्पीडअप करा कारण की अजूनही अंतिम सामना खेळवायचा आहे आणि तो सामना जास्तीत जास्त षटक खेळवण्याचा मानस इथे रिद्धी सिद्धी कोपरी टीमच्या माध्यमातून इथे केला जातोय। आता मात्र 7 गडीबाद टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड लागली 40 धावा, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे।
नक्कीच शेवटच्या षटकातील तीन चेंडू अजून शिल्लक आहेत. नवीन बॅट्समन स्ट्राइक वरती पाहायचं तीन चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतो आहे. त्यावेळेस मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजनला चेंडू चालला आहे, तिथे शतरक्षक तैनात आहे. चेंडू फील्ड करेल, फेकी करेल, तत्पूर्वी एकच धाव इथे मिळते. शेवटचे दोन चेंडू अजून शिल्लक आहेत. पाहायचं येणारे दोन चेंडूवर मोठे प्रहार लगावण्याचा प्रयत्न नक्कीच असेल फलंदाजाचा. पाहायचं कितपत यशस्वी ठरतो या शेवटच्या दोन चेंडूवर मोठे प्रहार येतात की जीवन चांगले गोलंदाजी करून दाखवतोय. यावेळेस गती परिवर्तन, स्लो रन पद्धतीचा चेंडू, फक्त मनगडाचा वापर केला. मनगडामध्ये काय ताकद आहे ते दाखवून दिलं आणि लॉंग आउटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेबाहेर जातोय. सहा धावांसाठी हा दर्जेदार फटका. संघाच्या खात्यामध्ये धावा ऍड होतील. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 47, 47 धावा धाव फलकावरती. एक हाती झुंज देतोय यश पाटील, टॅलेंटेड क्रिकेटर आहे, अगदी कमी वयात ज्याने क्रिकेटची सुरुवात केली आहे. आपल्या टीम साठी एक अँकर इनिंग करतोय. 46 धावा धाव फलकावर लागलेत आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. यावेळेस अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या इनिंगचा. यावेळेस फुल टॉस होता, यावेळेस देखील मनगडाचा वापर. तमाम प्रेक्षकांची मन यात जिंकून घेतोय, कारण असे नौके खेळाडू ज्यावेळेस संघामध्ये चांगलं प्रदर्शन करतात त्यावेळेस त्या खेळाडूंची उंची संघामध्ये नक्कीच वाढलेली पाहायला मिळते आणि तीच उंची यशी देखील नक्कीच या सामन्या दरम्यान वाढलेली असेल. कारण अप्रतिम फलंदाजी ज्यावेळेस संघ अडचणीत होता त्यानंतर तीन षटकार या यशने लगावले आणि संघाला एक चांगल्या सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलं. विघ्नेश सर, नक्कीच, कारण की पाच षटकांची लढत आहे. या मैदानावर जितक्या धावा तितक्या कमी असं म्हटलं जातं, पण विचार केला तर क्रिकेटमध्ये कुठल्या तरी धावाचा प्रतिकार करण्यासाठी इथे धावा मात्र बीएस बॉईजच्या माध्यमातून उभारल्या गेल्यात. पण इथे चांगली गोलंदाजी झाली, जर चांगले स्पेल झाले, विकेट घेण्यात यशस्वी झाला तर नक्कीच कमबॅक करेल. त्याच दरम्यान या व्यासपीठावर आगमन झालंय. माझी नगरसेविका उषाताई भोईर यांचं नुकतंच व्यासपीठावर आगमन होतं. त्यांच्या समवेत पुरुषोत्तमजी भोईर यांचं आम्ही रिद्धी सिद्धी चषकाच्या निमित्तानं हार्दिक असं स्वागत करतोय. विनंती आहे व्यासपीठावर आपण आसनस्थ व्हायचंय. या स्पर्धेच्या निमित्तानं मी हार्दिक असं स्वागत करतोय. फर्स्ट इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय. गोलंदाजी करत असताना 30 चेंडूंमध्ये आतापर्यंत बीएस बॉईज दिवा हा संघ जाऊन पोहोचलाय. 53 आणि 54 धावांचं टार्गेट आहे. 54 धावांचं लक्ष आहे ते पार करण्यासाठी. पुढचा आवाज तुमच्या समोर असेल अर्थातच नवी मुंबईतील एक चांगला युवा आवाज आणि नेहमीच एक चांगल्या व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो असे विघ्नेश सर. अय्या विघ्नेश सर आगे का आखवते का सुनाने गेले कॉमेंट्रीवर. थँक्यू व्हेरी मच पांडुरंगजी किल्लारे. अनेक वर्ष ज्या आवाजाची छाप आमच्या मनावर पडली असं आवाज पांडुरंग किल्लारे, मॅन फ्रॉम कोपरी, याच कोपरी गावात ज्याने समालोचनाची सुरुवात केली आणि अगदी कमी वयात ज्याने आपल्या आवाजाने अनेक स्पर्धा गाजवल्यात. व्हॉइस ऑफ नवी मुंबई मिस्टर पांडुरंग किल्लारे. आणि 54 धावांचे टार्गेट आहे. सेमीफायनलला आपल्या समोर रंगली जाते बीएस बॉईज दिवा वर्सेस कोपरखेणे 11 कोपरखेणे. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कव्वलजीत सिंग रंधावा आणि त्याचबरोबर गौरव वर्दे असे दोन सलामीवीर आमच्या या मैदानावर मात्र सलामीवीर म्हणून पाहायला मिळतात. 54 धावांचे टार्गेट आहे. 5 षटकांची लढत आहे आणि सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तीन संघ या स्पर्धेच्या निमित्तानं सुपर 3 मध्ये पोहोचले. मीट 11 कोपरखेळणी, कोपरखेळणी 11 कोपरखेळणी आणि बीएस बॉईज दिवा. आणि ज्या ड्रॉ झाला ड्रॉ मध्ये मात्र मीट 11 कोपरखेळणी म्हणजे मिलिंद वेटाण टीम गेली ती थेट फायनलमध्ये. आणि सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकला कोपरखेळणी टीमने आणि निर्णय घेतला क्षेत्रक्षणाचा. बॅटिंग करत असताना बीएस बॉईज दिवा टीमने 53 धावा उभारल्या. 54 धावांचं टार्गेट आहे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी राहुल साळवी ते सरार गोलंदाज आहे, उंचपुरा गोलंदाज आहे आणि त्याच्या समवेत असेल तो म्हणजेच गौरव बर्डे. इनफॉर्म बॅट्समन आहे. या स्पर्धेमध्ये दुवादार बॅटिंग केली आहे गौरव बर्डेने. पहिला बॉल, पहिलाच बॉल वर लाजबाब नैत्र दीपक फटका. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमारेषा पार. गौरव बर्डेच्या बॅट मधून येतोय लाजबाब कव्हर ड्राईव्ह सीमारेषा पार चौकार. पहिल्याच बॉल वर चौकार येतोय आणि आपले इरादे स्पष्ट करतोय गौरव बर्डे. टॅलेंटेड क्रिकेटर आहे, संपूर्ण स्पर्धा गाजवल्या. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा किताब ज्याने पटकावलाय आणि बॉलिंग डिपार्टमेंट असो किंवा बॅटिंग या दोन्ही फॉर्मॅट मध्ये आपली छाप सोडतोय हा खेळाडू.
आप ट्रैकर अशी गोलंदाजी तुम्ही जर कराल त्याचा भूदंड भरावा लागेल आणि इथे मिळतील किती धावा हे अंपायर आम्हाला कळवतील त्यासाठी दिला जातो यस मॅक्सिमम षटकार गौरवच्या बॅट मधून येतोय एक गौरवशाही षटकार लाजवाब स्ट्रोक लगातारच्या दोन बॉलवर दोन मोठे फटके स्टार्ट फ्लाइंग स्टार्ट सुरेख सुरुवात वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं तुमचं अर्ध काम पूर्ण होतं जेव्हा तुमची सुरुवात चांगली होते खूप चांगली सुरुवात कोपरखेणी इलेव्हन कोपरखेणी टीमची यावेळेस इन साइड आउट सुरेख फटका लाजवाब नेत्र दीपक फटका चेंडू जातोय धन धनगरची मारे शापार चौकार षटकार चौकार ही भाषा बोलली जाते या षटकामध्ये आणि राहुल साळवी सारख्या गोलंदाजावर चढवलं जातोय आक्रमण हल्ला अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं आणि आक्रमण केलं जातंय या तंत्राचा या मंत्राचा वापर करून बॅटिंग केली जाते टीमची धावसंख्या 54 धावांचं टार्गेट आहे अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे काय स्टार्ट काय परफॉर्मन्स दाखवलाय कोपरखेणी इलेव्हन कोपरखेणी टीमने बॉलिंग डिपार्टमेंट असो किंवा फिल्डिंग डिपार्टमेंट असो बॅटिंग मध्ये देखील धुवादार बॅटिंग केली आहे संपूर्ण टीमने टीम एफर्ट्स टीम कॉम्बिनेशन पाहायला मिळते यावेळेस बॅकफूटला येऊन जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता चेंडू काहीसा मागे ठेवला होता आणि स्विंग मिस म्हणावं लागेल स्वतःवर देखील नाराज होतोय आतापर्यंत जर पाहिले तर 4 चेंडूचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 या आकड्यावर 14 धावा पहिलं षटक प्रगतीपथावर असताना डांग सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता स्टेप आउट केलाय मात्र डॉट बॉलची सांगता होतीये पहिलं षटक इथे प्रगतीपथावर असताना काहीशी आपण पाहू शकाल उसळी घेणारा चेंडू होता डॉट बॉलची सांगता होते आपण पाहू शकाल दोन्ही अंपायर आहे आणि दोन्ही अंपायर सल्ला मसलत करतील त्यानंतर मात्र निर्णय दिला जाईल इस पांडुरंग तुझ्याकडे येतोय स्टार्ट बद्दल जर विचार केला तर अंपायर डिसिजन पेंडिंग आहे 14 धावा 5 चेंडूचा खेळ संपलाय काय म्हणशील नक्कीच एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते कोपरखेरने 11 कोपरखेरने संघाच्या बाजूने कारण बीएस बॉयज दिवस संघ ज्यावेळेस मैदानामध्ये उतरला होता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 6 धावा स्कोर बोर्डवरती लागल्या होत्या परंतु त्या विरोधात जर सुरुवात कोपरखेरने 11 कोपरखेरने संघाची बघितली तर अप्रतिम आणि चांगली फलंदाजी गौरव आणि कवलजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते पंचांचा इशारा आला विघ्नेश सर पंचांनी कळवलंय व्हाईट बॉल आहे येस फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल सुरेख सुरुवात केली जाते 54 धावांचं टार्गेट आहे आणि मी मगाशी उल्लेख केला होता की या खेळपट्टीवर जितक्या धावा कराल तितकाच फायदा होईल तोपर्यंत चांगला स्ट्रोक अलॉंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये जातोय वेगाने यश येईल तोपर्यंत मिळेल सिंगल अँड सिंगलने टीमची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 16 सुरेख सुरुवात म्हणावं लागेल 16 धावा बिनगडी बाद 54 धावांचं टार्गेट आहे गोलंदाजीमध्ये आपला अप्रतिम कामगिरी केली कोपरखेडने टीमने यावेळेस बॅटिंग करत असताना खूप चांगला परफॉर्मन्स गौरव बडदेचा पाहायला मिळते पांडुरंग नक्कीच टार्गेटचा जर आपण विचार केला तर टार्गेट आहे 54 आणि 54 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर नक्कीच कोपरखेडने 11 कोपरखेडने संघ वरचढ ठरला कारण ज्या प्रकारच्या सुरुवातीची अपेक्षा होती त्या अपेक्षेला पुरेपूर खरे ठरलेत हे दोन फलंदाज एकीकडे गौरव आणि दुसरीकडे कवलजीत कारण यंदाचा हंगाम जर बघितला तर कोपरखेरने 11 कोपरखेरने संघ चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि तो फॉर्म कशा प्रकारे टिकवला जातोय याचं चांगलं उदाहरण मैदानामध्ये गौरवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय नक्कीच कारण की धर्मवीर आनंदिगे चषक ही स्पर्धा देखील गाजवली होती या दोन खेळाडूने मॅन ऑफ द सिरीजचा खिताब देखील पटकावला होता कवलजीत सिंग रंधावाने आणि गौरव बडदे देखील आपलं 100% एफर्ट देत असताना आपल्या कोपरखेरणी गावासाठी कोपरखेरणी 11 कोपरखेरणी टीमसाठी हे टीम वर्क खूप चांगलं होतंय त्यामुळेच सध्याचं पाहिलं तर सध्याचा हंगाम गाजवले या कोपरखेरणी 11 कोपरखेरणी टीमने आणि त्याचं कारण आहे युनिटी वारंवार चुका केल्या जातात वैभव मडवी आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय 2016 पहिलं आगरी कोळीचं सीजन होतं त्या सीझनमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा खिताब पटकावला होता या खेळाडूने बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये अतिशय चांगलं योगदान दिलं होतं
पण यावेळेस धावांची आवश्यकता असताना मात्र धाव फलक जर पाहिलं तर 18 वर जाऊन पोहोचते आणि वारंवार चुका केल्या जातात वैभव मडवीच्या माध्यमातून। फुलरलेनचा चेंडू आहे आणि ते फक्त बॅटने दिशा दिली आणि चेंडू जातोय वाइड डिश लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। गौरव बर्देच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार, 4 धावा। नक्कीच गौरवची बॅटिंग जर आपण पाहिली तर नक्कीच नवीमध्ये कमी वयामध्ये एक चांगला बॅट्समन म्हणून नेहमीच पुढे आलाय आणि ज्यावेळेस तो स्ट्रोक लगावतो त्याच्या स्ट्रोकमध्ये एक प्रकारची नजाकता असते, अर्थात स्ट्रायलिक स्ट्रोक मारण्यामध्ये फेमस असा हा गौरव चांगली बॅटिंग करून दाखवतो या मैदानावर। नक्कीच आपण पाहू शकाल कारण की गौरव बर्देची बॅटिंग स्टाईल जर पाहिली तर सरळ बॅटने खेळतो, जास्ती करून व्ही शेप मध्ये तो फलंदाज खेळतो आणि त्याच्याकडे त्याच्या भातात मध्ये सगळे स्ट्रोक आहेत। पुल स्ट्रोक तो खेळतो, स्क्वेअर कट आणि असेल त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये देखील षटकार मारतो। कव्हर रिजन मध्ये देखील अनेक वेळा त्याचे षटकार आम्ही पाहिलेत, त्यामुळे चौफेर फटकेबाजी करण्याची कला अवगत आहे या खेळाडूकडे आणि टेम्परमेंट देखील आहे, त्यामुळेच तो यशस्वी झालाय या क्रिकेट या खेळामध्ये आणि आपली छाप देखील सोडतोय नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये। तर नक्कीच एक चांगला फटका होता, शतरक्षण कदाचित चांगला होऊ शकला असतं, शतरक्षण चांगलं झालं असतं तर एक धाव जी सोटी भेटली ती कदाचित भेटली नसती, कारण आधीच तुम्हाला धावा कमी आहेत आणि त्यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारचं शतरक्षण कराल तर नक्कीच गोलंदाजाचं थोडंसं खच्चीकरण पाहायला मिळतं मैदानामध्ये। नक्कीच कारण की राजकारणात एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व असतं, एक एक धाव क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाचे आहे। इनसाईड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या मेरिटवर आला नव्हता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटचा फेस ओपन केला होता, मग चेंडू पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण थेट जातोय यष्टीरक्षकाकडे आणि आपलं काम चोख बजावतोय। नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे वैभव, पहिलंच पाहिलं थोडीशी जागा कवलजीतने बनवली होती, बॅकफुटवर जरूर गेला होता परंतु त्यानंतर तेच पाहून चेंडू थोडासा बाहेर फेकण्याचा प्रयत्न वैभवनं केला आणि आपल्या प्रयत्नामध्ये यश देखील संपादन करताना आपल्याला पाहायला मिळतोय। इथे चांगला स्ट्रोक आहे आणि काय कॅच, विराज मडवी लाजबाब झेल पकडला जातोय, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि कव्वलजीत सिंग रंधावा याचं विकेटचं पतन होतोय, लाजबाब झेल पकडलाय विराजच्या माध्यमातून आणि फलंदाज कव्वलजीतला परतावा लागेल पहिला अर्धा पहिल्या विकेटचं पतन फलंदाज बाद। नक्कीच नवीन टेनिस क्रिकेटचा विचार आपण नेहमीच करत होतो, गोलंदाजी तर सर्वजण पाहत असतात, फलंदाजी तर सर्वजण पाहतात, परंतु तितकाच चांगला दर्जेदार शतरक्षणाचा दर्जा देखील सुधारलेला आपल्याला पाहायला मिळतोय। फटका वेगवान होता, फटका गतिमान होता, परंतु कौतुक करावं लागेल शतरक्षकाचं, अतिशय सुंदर झेल टिपला आणि डोळ्याचं पाळणं फेडणारं झेल या प्रेक्षकांना आज रविवारच्या दिवशी पाहायला मिळाला। मित्र दीपक झेल पकडला जातोय आणि वेगवान चेंडू होता आणि वेगवान चेंडूवर मात्र फटका देखील तितकाच वेगवान होता। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23-23 धावा आणि त्यावेळेस 38 सर्कलमध्ये एक डी झेप घेऊन हा झेल पकडला जातोय मयुरेश म्हात्रे। आज सकाळचं सत्र गाजवलंय, लगातारच्या 5 बॉलवर 5 षटकार मारण्याची किमिया या खेळाडूने केले, इम्प्रेसिव्ह कामगिरी मयुरेश म्हात्रेने केली आणि इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आहे अक्षरशः खडून काढलाय। मागचे 2-3 चेंडू जर पांडुरंग पाहिले तर बीएस बॉयज टीमने कमबॅक केलंय असं म्हणेन कारण की झेल पकडले गेले आणि 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय। टीमची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचते, समीकरण असेल ते म्हणजेच 18 बॉल आणि तब्बल 31 धावांची आवश्यकता आहे। मॅच अजूनही ऑन आहे, मॅच मध्ये अजूनही संधी आहे, एक चांगला स्पेल पडतोय तर नक्कीच बीएस बॉयज टीम कमबॅक करेल। नक्कीच खास करून वैभवचं मी कौतुक करेन कारण हल्लीच्या क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं फलंदाजांना जास्त ऍडव्हान्टेज पाहायला मिळतो, परंतु ज्या प्रकारे चेंडू वैभवने टाकला खरोखर मयुरेशकडे त्या चेंडूचं उत्तर नव्हतं, ऑप्शनच्या बाहेर खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूवर मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करणं खरंच खूप कठीण असतं आणि यामध्ये खऱ्या अर्थानं वैभवचं कौतुक करावं लागेल। 2 ओव्हरचं खेळ इथे समाप्त झालाय, 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 23। आतापर्यंत जर पाहिलं तर दोन्ही संघांना 50-50 चान्स आहे दोन्ही मॅच जिंकण्याचा, तर पाहायचं कोणता संघ नक्कीच वरचं ठरतो। मैदान अतिशय चांगला आहे, प्रेक्षकांची तोबा गर्दी आज रविवारच्या दिवशी पाहायला मिळते आणि याच माहोलमध्ये एक चांगला सामना मैदानामध्ये एकीकडे आहे बीएस बॉयज दिवा तर दुसरीकडे आहे कोपरखेरने 11 कोपरखेरने, तर दोन्ही टीमला विनंती आहे विघ्नेश सर थोडासा सामना स्पीडअप करायचा, यानंतर अजून 5 ओव्हरची एक मॅच आम्हाला फायनलची खेळवायची आहे। तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय संग्राम, या गोलंदाजाने जर पाहिले तर महाविकास आघाडी या स्पर्धेमध्ये पहिला बाईकमॅन हा दिवानगरीचा ठरला होता, ज्याने गोलंदाजीच्या जोरावर पहिली बाईक आपल्या नावी केली होती।
तो संग्राम रनावर गोलंदाजी ट्रैक वर येतोय। पहिली धाव मिळते अपन पाहू शकाल गौरव बर्देची विकेट। ही बीएस बॉयज दिवा टीम साठी एक क्रुशियल मोमेंट असेल। ही विकेट जर घेतली तर नक्कीच टीम मध्ये इथे एक वेगळा आक्रोश येईल, टीम मध्ये एक वेगळी जान येईल आणि ती विकेट टीमला मात्र पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी प्रयत्न देखील केले जाईल। नक्कीच तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं की या गोलंदाजाला बाईक मिळाली होती त्याचं प्रात्यक्षिक पहिल्या चेंडूवर पाहायला मिळते, गती पाहायला मिळते आणि अचूक टप्प्याचा मारा गौरवला रोखले पहिल्या चेंडूवर। पहा तुम्ही अप्रतिम, जितका कौतुक या गोलंदाजाचा करावा तितका कमी आहे। पंचांकडे अपील जरूर सर्व खेळाडू करतात परंतु कदाचित अंपायर दात फेटाळताना आपल्याला पाहायला मिळतील। फेक पाहायला मिळतोय, गती पाहायला मिळते, उंची पाहायला मिळते, फलंदाज गौरवला चेंडूवर नियंत्रण ठेवणं कठीण जातं। काय म्हणाल विघ्नेश सर? येस, इम्प्रेस केलं या गोलंदाजाने। संग्राम हा गोलंदाज सातत्याने यशस्वी राहिलाय पण सहजासहजी हार न मारणारा खेळाडू म्हणजेच गौरव बर्दे, त्याच्याकडे टॅलेंट आहे, त्याच्याकडे टेम्परामेंट आहे, त्याच्याकडे क्लास आहे, या सगळ्याचा भरणा आपल्याला या खेळाडूकडून पाहायला मिळते। बघा जसं आपल्याला षटकार येत नाही तसे देखील सिंगल डबलचा खेळ खेळतोय, टेम्परामेंट जो संयमाचा खेळ हा उत्तम खेळ आणि मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक मानला जातो। एसटीच्या मागे लिहिलं गेलं असतं की मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक आहे, तो ब्रेक लावून मात्र संयम खेळून हा इनिंग बिल्डअप करतोय। त्याला माहिती आहे की विकेट महत्वाची, एक एक धावाने देखील आपण पुढे जाऊ शकतो, एखाद्या बॉलरला टार्गेट करून हा सामना जिंकू शकतो, त्यासाठी तुमच्याकडे संयम असणं गरजेचं आहे। नक्कीच विघ्नेश सर, आपण जर बघितलं तर बेस्ट वर्सेस बेस्ट असे खेळी या दोन खेळाडूंच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते। गौरव देखील कुठेही कमी नाही आहे परंतु आता गोलंदाजाचं खरंच कौतुक करणं गरजेचं आहे। बघा काय चेंडू टाकतोय, सुंदर गोलंदाजी, कदाचित सामन्याला कलाटणी देणारं षटक हे षटक नक्कीच असू शकतं। कालच्या सत्रामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती, टप्पा अचूक आहे, गती जास्त आहे आणि टप्पा पडल्यानंतर उंची जरूर पाहायला मिळते आणि खरंच एक चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते। हा जो गोलंदाज आहे काल दिनेश कार्तिक सारख्या फलंदाजाला दिवसभर गोलंदाजी करून देखील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करून दाखवतोय। विघ्नेश सर काय म्हणाल्या गोलंदाजाबद्दल? लाजवाब गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय। या मॅच मध्ये कमबॅक करायचंय तर संग्राम सारख्या गोलंदाज असणं गरजेचं आहे। मी म्हणेन बीएस बॉयज टीमला आता मात्र संधी असेल, चान्स असेल, पण या संधीचं सोनं करेल, पण जोपर्यंत इथे गौरव बर्देचे मैदानामध्ये आहे तोपर्यंत टायगर जिंदा आहे, तोपर्यंत कोपरखेडी टीम निश्चिंत असेल। ही गौरवची विकेट ही क्रुशियल विकेट असेल या बीएस बॉयज टीम साठी। बघा लाजबाब गोलंदाजी होते, गौरव जो इनफॉर्म आहे, इन टच आहे आणि या स्पर्धेमध्ये धुव्वादार बॅटिंग केली आहे, भल्या भल्या फलंदाजाला गोलंदाजाला ज्याने अक्षरशः षटकारा बाहेर ज्याने पाठवले तो फलंदाज मात्र इथे संयमाचा खेळ खेळतोय। तीन षटकांचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27, अजूनही आवश्यकता असेल ती म्हणजेच तब्बल 27 धावांची आवश्यकता असेल। 12 चेंडू आणि 27 धावा असं इक्वेशन असं समीकरण आहे। सामना स्पीडअप करा आणि मॅच मध्ये एक वेगळा रंग आणण्याचं काम करतोय। या षटकात संग्राम रनावरेने फक्त 4 धावा खर्च केल्यात, अतिशय क्रुशियल मोमेंटवर हे षटक हाताळलंय, या मॅच मध्ये अजूनही जान आहे। नक्कीच नेहमीच म्हटलं जातं क्रिकेट हा अनिश्चितेने भरलेला खेळ आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगणं तितकंच कठीण त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट। पहिलं षटक जर आपण बघितलं, पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि तिसरं षटक मात्र सामन्याला कलाटणी देणारं षटक पाहायला मिळालं, फक्त 4 धावा खर्च केल्या। प्लीज रिक्वेस्ट आहे पंचांना, आपण थोडस सामना स्पीडअप करून घ्यायचा आहे, खेळाडूंना देखील विनंती आहे। यानंतर फायनलची एक मॅच बाकी आहे, ती देखील आम्हाला 5 ओव्हरची खेळवायची आहे, त्यामुळे तुमच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा आहे। 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे विघ्नेश सर। पायचा कोणता संघ वरचं ठरेल, कोपरखेरने 11 कोपरखेरने की बीएस बॉयज दिवा? दोन संघांमध्ये चाललेली चुरस लढत, रिद्धी सिद्धी चषक 2022 हे दमदार आयोजन आणि दमदार मॅच देखील पाहायला मिळते। पैसा वसूल सामना आहे, 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता। गोलंदाजी ट्रॅकवर येतोय केपी म्हणजेच किशोर पाटील, एक्सपिरियन्स मॅन आहे आणि समोर असेल आजचा दिवस ज्याने गाजवलाय मयुरेश म्हात्रे। पहिल्याच बॉलवर आक्रमण, पहिल्याच बॉलवर तडाखान चेंडू हवेत आहे आणि त्या खाली सेफ्ट हँड म्हणजेच संग्राम आहे ज्याने गोलंदाजीमध्ये धार दाखवली, यावेळी क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील दाखवलाय। फलंदाज मयुरेश म्हात्रे बॅक टू डगआउट, फलंदाज दुसरा तंबूच्या आसऱ्याला परतलाय।
नक्कीच संग्रामला बघितल्यानंतर नक्कीच एक लेदर क्रिकेटची लेदर क्रिकेटरची आठवण जरूर होते। काल ज्या प्रकारे गोलंदाजी केली, आज देखील ज्या प्रकारे मैदानामध्ये गोलंदाजी केली, कॉन्फिडन्स उमसावलेला आहे आणि तितकंसं चांगलं शतरक्षण त्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। एक प्रॉपर जो क्रिकेटर असतो त्याच्याकडून चुका फार कमी होताना पाहायला मिळतात आणि तोच क्रिकेटर संग्राम मध्ये मी पाहतोय। त्याचं कारण आहे लेदर बॉल क्रिकेट ज्या वेळेस तुम्ही खेळतात त्या टेक्निक क्रिकेटची कळते, त्यावेळेस तुमचा सराव कशा पद्धतीने, तुमची स्ट्रेचिंग कशी असते, ह्या सगळ्या गोष्टी लेदर बॉल क्रिकेटमध्ये केलं जातं। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तसं केलं जात नाही, पण लेदर बॉल जे जो खेळाडू खेळतो त्याला मात्र या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। त्यामुळेच टेनिस बॉल क्रिकेट किंवा कुठलाही क्रिकेट खेळत असेल तो मात्र यशस्वी होताना पाहायला मिळतोय। पहिल्या बॉलवर मिळते सफलता, आता मॅचमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आले, 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे। हा प्रकार अशी गोलंदाजी तुम्ही जर कराल तर नक्की चेंडू इट्स आउट ऑफ द पार्क, उडोबरदेच्या बॅट मधून येतोय हवाई हल्ला, चेंडू सीमारेषा पार, षटकार। नक्कीच पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली, परंतु दुसरा चेंडू थोडासा किशोरने खराब टाकला, कारण आखूड पद्धतीचा चेंडू नेहमीच फलंदाजाला मेजवानी असते। आखूड पद्धतीचा चेंडू होता, त्या मेजवानीचा फायदा गौरवने घेतला, जसा बॅटच्या मिडलमध्ये चेंडू लागला स्कोरलेगच्या डोक्यावरून 6 धावा त्या चेंडूवरती लिहिल्या गेल्या होत्या। पहिल्या चेंडूवर गडी जरी गमावलेला असला तरी देखील कुठल्याही प्रकारचं प्रेशर न घेता अतिशय चांगल्या रीतीचं संयमाचं क्रिकेट गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि मी देखील एक चांगला खेळाडू आहे हे देखील गौरव मैदानामध्ये दाखवून देतोय। नक्कीच संघर्ष केला, कारण मागच्या षटकात जर पाहिलं तर संघर्ष केला आणि संघर्ष केल्याशिवाय कोणी महान होत नाही, जोपर्यंत छाणीचे घाव घेत नाही दगड सुद्धा देव होत नाही, त्यासाठी प्रयत्न केला आहे या खेळाडूने लाजबाब खेळ। पुन्हा एकदा बॅक टू बॅक दो बॉल टू मॅक्सिमम, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार। व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक बाय मिस्टर गौरव बर्दे, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स बाय गौरव बर्दे। बॅक टू बॉल टू मॅक्सिमम, दोन चेंडूवर दोन षटकार, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 39। अजूनही जर पाहिलं तर 15 धावांची आवश्यकता आहे, 9 चेंडू 15 धावा असं समीकरण आहे। मैदानाच्या आतमध्ये जे वादळ घोंगावते त्याचं नाव गौरव बर्दे आहे, शरीराचा वेध घेतला इथे मात्र आपण पाहू शकाल। डॉट बॉल ची सांगता होते, प्रत्येक डॉट बॉल विजयाचं समीकरण बदलेल, प्रत्येक डॉट बॉल प्रेशर मध्ये आणेल आणि प्रत्येक बॉल वर मात्र सामन्याचा निकाल बदलत जाईल। हा खेळ आहे क्रिकेट, म्हणून तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावतो तो क्रिकेट, म्हणूनच करोना कालावधी असताना देखील आपण सर्व तयारीने ही स्पर्धेचं आयोजन केलं, कारण की हे आहे क्रिकेट। या क्रिकेटच्या खेळासाठी आलेली तुडुंब गर्दी स्पर्धा आहे रिद्धी सिद्धी चषक। हेलिकॉप्टर लगवला जात आहे, चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये, सिंगल कम्प्लीट केली जाते, एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 आकड्यावर। काय कमबॅक केलाय किशोर पाटील केपीने, आता 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता, 7 चेंडू 14 धावा असं समीकरण आहे। नवीन फलंदाज जीवन गोपाळे या टीमचा एक मसलमॅन, या मसलच्या बॅट मधून यावेळेस फटका चांगला आहे, आंद्रे रसेल प्रमाणे लगवतोय षटकार, चेंडू सीमारेषा पार, 6 धावा आणि या मॅचचा निकाल मात्र 4 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते तब्बल 46, तब्बल 8 धावांची आवश्यकता असेल, 6 चेंडू 8 धावा, 8 धावा 6 चेंडू, हा षटकार मात्र या मॅचला कलाटणी आणणारा षटकार आहे पांडुरंग। नक्कीच कोपरखेरने लिहून कोपरखेरने संघाचा जर विचार केला तर गौरव सारखा यंगस्टर खेळाडू या संघादरम्यान आहे, जीवन सारखा यंगस्टर खेळाडू या संघादरम्यान आहे आणि मनगटामध्ये जोर आहे, मनगटामध्ये ताकद आहे। आखूड पद्धतीचा चेंडू होता, बॅकफूटवर गेला आणि दर्जेदार फटका, 6 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात। म्हणूनच नेहमीच म्हटलं जातं क्रिकेट हा अनिश्चितेने भरलेला खेळ आहे, शेवटच्या क्षणार्धापर्यंत सामना कोण जिंकणार हे सांगू शकत नाही, त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट। येस निश्चितपणे भरलेला आहे क्रिकेट आणि मी इलेव्हन कोपरखेरने टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की लगेचच आपण टॉस अडिया, यानंतर फायनलचा मॅच खेळली जाईल। 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे, मॅच क्रुशियल मोमेंटवर आले, लॉट ऑफ ट्विस्ट अँड टर्न्स इन दिस मॅच, व्हेरी क्रुशियल मोमेंट, सेमीफायनल आपल्या समोर रंगली जाते आणि संग्राम गोलंदाजी ट्रॅकवर, समोर असेल फलंदाज गौरव बर्दे। पहिल्याच बॉलवर टॉपेज संधी आहे, चेंडू जातो हवेत आणि क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल, तोपर्यंत मिळेल फक्त
अंपायर आमच्यापर्यंत निर्णय देतील डिक्लेअर एक डाव मिळेल पाच चेंडू आणि तब्बल सात धावांची आवश्यकता पाच चेंडू सात धावा असं समीकरण आहे या मॅच मध्ये मॅच अजूनही ऑन आहे दोन बॉल डॉट आले तर नक्की प्रेशर मध्ये जाईल पण एक फटका मात्र फायनलचं तिकीट निश्चित करेल कोपरखेड इलेव्हन कोपरखेड टीम यासाठी चाललेला संघर्ष या चालीसाठी चाललेला अटास आपण पाहू शकाल रिद्धी सिद्धी चषक या स्पर्धेमध्ये यावेळी शरीराचा वेग भन्नाट वेग आणि इथे डॉटबॉलची सांगता होते कहाणी मी पुन्हा एकदा ट्विस्ट आहे कहाणी मी पुन्हा एकदा वेगळ्या मोड मध्ये आलाय तो म्हणजेच चार चेंडू सात धावांची आवश्यकता नक्कीच गोलंदाजाचा जर आपण विचार केला तर संग्राम गोलंदाजी मार्कवर आहे आणि ज्या गोलंदाजाने इम्प्रेस केलंय तिसरं षटक टाकलं होतं फक्त चार धावा किशोर जरी मागणं ठरला असला तरी देखील माझ्यामध्ये अजून एक क्षमता आहे मी अजून मॅच मध्ये आहे हे संग्रामने दाखवून दिले चार चेंडू आणि विजयासाठी सात धावा एखादा मोठा फटका आला तर सामनाचा निकाल नक्कीच वेगळा लागू शकतो परंतु तो फटका येण्यासाठी मेहनत नक्कीच मैदानामध्ये करावी लागेल विघ्नेश सर येस नक्कीच मेहनत करावी लागेल संघर्ष करावा लागते तो ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा आहे जीने में बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे मित्रांनो काय गोलंदाजी लाजवाब स्पेल आणि जी विकेट अडथळा ठरत होती जो गौरव बर्दे या मॅच मध्ये आपल्याला अडथळा येत होता तो अडथळा दूर झालाय मॅच मधून मात्र पुन्हा एकदा आपली पकड घट्ट निर्माण केली आहे गौरव बर्दे एक अँकर इनिंग करून मात्र आपला तंबूच्या आसऱ्याला परतलाय आणि बी एस बॉयज टीम पुन्हा एकदा या टीम या स्पर्धेमध्ये कम बॅक केलंय काय कम बॅक काय गोलंदाजी नाव आहे संग्राम रानावरे ज्याच्या माध्यमातून या दिवानगरीचा पहिला बाईकमॅन आणि ती बाईकमॅनचा परफॉर्मन्स कसा केला होता तो परफॉर्मन्स मात्र पाहायला मिळते आता मात्र समीकरण असेल तीन चेंडू आणि सात धावांची आवश्यकता नक्कीच प्रेक्षकांच्या टाळ्या सगळं सांगून जातात आणि खरंच इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी समालोचन करतो परंतु या गोलंदाजाने इम्प्रेस केलंय अप्रतिम गोलंदाजी आहे दर्जेदार गोलंदाजी आहे ज्या प्रकारची लेदरची ऍक्शन असते ज्या प्रकारे लेदर गोलंदाजी पाहायला मिळते तशाच प्रकारचा चेंडू टेनिस मध्ये देखील हाताळणं ही खूप मोठी गोष्ट विघ्नेश सर येस दिनेश कार्तिकला गोलंदाजी करत असताना अनेक बॉल दिनेश कार्तिकला देखील चकवून गेला असेल हा संग्राम रानावरे या मॅच मध्ये आता मात्र गौरव बर्देला चकवून गेलाय मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय संघर्ष आलाय तीन बॉल सात धावांची आवश्यकता एक मोठा हिट मॅच मध्ये फायनल मध्ये पोहोचवेल कोपरखेडी टीमला त्यासाठी अनिकेत चव्हाण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय यावेळेस पहिल्याच बॉलवर अनिकेत बालाच्या बॅटमधून येतोय हवाई हल्ला चेंडू सीमारेषा पार षटकार व्हॉट अ शॉट कंपल्सरी चेस त्यामुळेच ही एक धाव करावी लागेल मॅच मध्ये पुन्हा एकदा पारड जड झालाय ते म्हणजेच कोपरखेडी इलेव्हन कोपरखेडी टीमच एक तेरी एक तो एक मेरी असं चित्र पाहायला मिळतोय एकीकडे वाटलं होतं की बी एस बॉयज टीम येथे मात्र फ्रंट फुटला आहे आता मात्र फ्रंट फुटला आलीये ती कोपरखेडी इलेव्हन कोपरखेडी टीम नक्कीच जे अवघड समीकरण गौरवला वाटत होतं ते समीकरण सोपं आल्याला फलंदाजाने केलंय आखूड पद्धतीचा चेंडू होता उंचीचा वापर केला थोडासा बॅकफुटवर गेला आणि सरळ चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून सहा धावांसाठी षटकार पहा यालाच म्हणतात क्रिकेट येस दोन चेंडू आणि एक धावांची आवश्यकता आहे अनिकेत चव्हाण याने देखील इम्प्रेस केला आहे टीमचा कॅप्टन आहे आणि या टीमसाठी अनेक वेळा एक चांगली इनिंग करून आपल्या टीमसाठी एक चांगलं योगदान देतोय यावेळेस देखील एक षटकार लगून मात्र फायनलचं तिकीट निश्चित करेल की काय दोन बॉल आणि एक धावांची आवश्यकता आहे कंपल्सरी चेस त्यामुळेच या दोन एक धाव करावीच लागेल त्यासाठी चाललेला संघर्ष बी एस बॉयज वर्सेस कोपरखेडी इलेव्हन कोपरखेडी संग्राम वर्सेस अनिकेत चव्हाण दोन यंगस्टर खेळाडू आहेत आमने सामने यंगस्टर वर्सेस यंगस्टर असा मुकाबला दोन चेंडू आणि एक धावांची आवश्यकता यावेळेस बॅटची एज लागली की काय त्यासाठी काय मात्र अपील केली आहे पाहूया या काय घडले मैदानाच्या आतमध्ये आणि स्क्वेअर लेग अंपायर काय कळवतील यस फलंदाज बाद होतोय मॅच लाजबाब आहे काय सामना सुरेख सामना जिंदगी आसान नहीं खुद को मजबूत बनाना पड़ता है कोई मैच जीतता नहीं मैच बनाना पड़ता है मैच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आला है लाजबाब सामना सुरेख सामना आपण पाहू शकाल हम किसी के भरोसे नहीं चलते अपने दम पे आग लगाएंगे
आज ये हम किसी के भरोसे नहीं चलते, अपने दम पे आग लगाएंगे। तुम झुकने की बात करते हो, हम मंजिल को उठा के लेके आएंगे। हा परफॉर्मन्स दाखवलाय गोलंदाज आपण पाहू शकाल संग्राम, आणि संग्रामची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो। काय गोलंदाजी आहे, एक बॉल एक धावांची आवश्यकता। स्वप्नील ठाकूर थर्ड अंपायरच्या भूमिकेत, आपण मागे उभं राहायचं आहे ही विनंती करतोय आयोजकांच्या वतीने केला जातोय। एक बॉल एक धावांची आवश्यकता आहे। काय मॅच, सुपर डुपर सामना, सुपर डुपर स्पर्धा, रिद्धी सिद्धी चषक 2022 हे दमदार आयोजन। नक्कीच जितकं कौतुक या गोलंदाजाचं करावं तितकं कमी आहे। अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, टिचून गोलंदाजी, योग्य कॉन्सन्ट्रेटचा मारा, एका षटकामध्ये जवळजवळ सर्व गोष्टी या गोलंदाजाने प्रेक्षकांना दाखवून दिल्या। येस, पाहू शकाल या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट, या मॅच मध्ये पुन्हा एकदा वेगळ्या मोड मध्ये आलाय। आता मात्र एक चेंडू आणि एक धावांची आवश्यकता। अनेक वेळा पांडुरंग आपण पाहिलंय एका चेंडूवर सहा धावा लागला ना, त्यावेळेस मात्र गोलंदाज काहीसा नाराज होतोय, पण ज्यावेळेस एक बॉल मध्ये एक धाव होत नाही त्यावेळेस अनेक वर्ष तो सामना बॅट्समन साठी आठवतो की यस मी एक चेंडू मध्ये एक धाव करू शकलो नाही। या गोष्टीचं खंत आयुष्यभर त्या बॅट्समनच्या मनात सलत असत, आणि यावेळेस मात्र काहीशी चर्चा होतीये। काय चर्चा होते त्यासाठी देखील आपण पाहू शकाल, आयोजन कमिटी असेल आणि दोन्ही अंपायर असतील। चला स्पीडअप करा प्लीज, फायनल जी मॅच अजून बाकी आहे। दोन्ही टीमला विनंती आहे, चला लवकरात लवकर आपला क्षेत्ररक्षण बीएस बॉयज दिवस संघ सजून घ्यायचा आहे। फलंदाजांची जोडी मैदानामध्ये आहे, धाकधूक सर्व प्रेक्षकांची देखील वाढलेली आहे, कारण एका चेंडूमध्ये एका धावेची गरज आहे। पाहता कोणता संघ इथे विजयाच्या दिशेने वाटचाल करेल, जो संघ जिंकेल तो संघ फायनलमध्ये, जो संघ हारेल त्या संघाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक नक्कीच दिलं जाईल विघ्नेश सर। येस नक्कीच, त्यासाठी चाललेला संघर्ष आठवतो, एक सामना जो टी ट्वेंटीचा भारत वर्सेस बांगलादेश असा सामना होता, हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता आणि थेट यष्टी रक्षक एम एस धोनीने मात्र त्या बॉलसाठी ग्लोव्ज काढले होते। तो व्हिडिओ देखील अनेक वेळा व्हायरल झाला होता आणि त्यावेळेस एम एस धोनीने तो रनआउट केला होता आणि भारतीय संघ ती सामना बरोबरी करू शकला, एक एक गुण मिळाला। आणि आज जर पाहिलं तर या मॅच मध्ये देखील ती सिच्युएशन पाहायला मिळते आणि मैदानाच्या आतमध्ये जे कन्फ्युजन आहे ते दूर करून लगेच सामना सुरू करा। चला लवकरात लवकर अंपायरशी जास्त बेस करू नका, डिस्कशन जास्त करू नका मैदानामध्ये, चला लगेचच अजून फायनलची मॅच आम्हाला खेळवायची आहे। येस, हा रूल देखील आहे की जोपर्यंत आयसीसीचा रूल आहे ज्यावेळेस बॅट्समन बाद होतो त्याआधी मैदानाच्या आतमध्ये दुसरा बॅट्समन उतरणं अनिवार्य असतं, हा आयसीसीचा नियम आहे। तर जो येणारा बॅट्समन असेल तो बाद घोषित धरला जातो, हे काही नियम आहे, त्या नियमाचं पालन देखील या स्पर्धेच्या निमित्ताने केलं जातोय। आणि आपण पाहू शकाल अखेरच्या बॉलवर मात्र एक धावाची आवश्यकता आहे। क्रुशियल मोमेंट आहेत, काय मॅच काय सामना पाहायला मिळतोय। रिद्धी सिद्धी कोपरी चषक आपण जर पाहिलं तर ह्या चषकामध्ये अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळालं, सामना मात्र एक वेगळ्या वळणावर येऊन ठेपलाय कारण की एक बॉल आणि एक धावांची आवश्यकता होती। अजूनही जावा जर पाहिले तर एक करावी लागेल कंपल्सरी चेस, हा महत्वपूर्ण निर्णय आहे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कुठला खेळाडू जाईल याकडे देखील लक्ष असेल। चला योगेश आपण मैदानामध्ये गेलेला आहात, लवकरात लवकर मॅच इथे चालू करायची प्लीज, आपल्याला फायनल अजूनही खेळवायची आहे, त्यामुळे रिक्वेस्ट आहे दोन्ही संघांना थोडस सहकार्य करा। एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, एका चेंडूमध्ये एक धाव तुम्हाला काढावीच लागेल विजयासाठी, याची नोंद घ्या। झालाय खूप वेळ जातोय, वेळेची बचत ही काळाची बचत आहे मित्रांनो, त्यासाठी ही शिस्तीची स्पर्धा आहे, त्यासाठी शिस्त दाखवणं गरजेचं आहे। जे काही कन्फ्युजन असेल ते दूर झालंय आणि लगेचच आपण सामन्याला सुरुवात केली जाते।
एक चेंडू एक धावांची आवश्यकता आहे। नवीन फलंदाज मैदानाच्या आत मध्ये स्वप्नील देशमुख आपल्याला पाहायला मिळतोय। एक चेंडू आणि एक धावांची आवश्यकता आहे। मैदानाच्या आत मध्ये संग्राम गोलंदाजी ट्रॅक वर आहे। तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागल्यात, कारण की जो संघ जिंकेल तो थेट जाईल फायनल मध्ये, आणि फायनल मध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या ट्रॉफी साठी प्रमुख दावेदार असेल, त्यासाठी प्रयत्न सुरू आहे। आणि गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज आपण पाहू शकाल, संग्राम येतोय। जसा गोलंदाज जावेल तसा मात्र टायांचा गजर झाला पाहिजे। एक चेंडू आणि एक धावांची आवश्यकता, काय मॅच, काय सामना आणि काय चुरस पाल मिळते या रिद्धी सिद्धी चषक मध्ये। आणि फलंदाजीसाठी स्वप्नील देशमुख येतोय आणि हा चाललाय गोलंदाज, आणि ते संयमाने घेतला गेला आहे। डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला का काय, आणि ते सामना जिंकला आहे तो कोपर खेळणे। इलेव्हन कोपर खेळणे गोज टू फायनल, कॉंग्रॅच्युलेशन टीम कोपर खेळणे, काय परफॉर्मन्स आणि काय चुरशीचा सामना। आणि मी कौतुक करतोय टीम बीएस बॉईज टीमचं, काय संघर्ष केला आणि काय फाईट दिली, एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या सामन्यासाठी। मित्रांनो काय सामना आणि काय खेळ केला दोन्ही टीमने, लाजवाब खेळ, अप्रतिम कामगिरी दोन्ही टीमची। आणि जाऊया आपण या स्पर्धेच्या अंतिम मॅच कडे, ग्रँड फिनालेचा सामना आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। सतीश रावत आपण देखील या, सतीश रावत आपण देखील मंचावर या।